आज आपण पाहणार आहोत गुळांबा। गुळांब्याला आपण मुरांबा असेही म्हणतो आणि खूप झटपट होणारी आणि खूप सुंदर अशी आंबट गोड ही अशी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे एक कैरी घेतलेली आहे स्वच्छ अशी धुऊन, आणि ही कैरी व्यवस्थित अशी किसून घेतलेली आहे, म्हणजेच एक वाटी किसलेली कैरी एक वाटी गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे। तर इथे एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप ॲड केलंय, आणि आपण जी कैरी किसून घेतलेली आहे एक वाटी, ती किसलेली कैरी ह्या तुपामध्ये 1 मिनिट व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जो एक वाटी गूळ घेतलेला आहे तो गूळ व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तर 4 ते 5 मिनिट लागतात आपल्याला हा गूळ व्यवस्थित वितळण्यासाठी, आणि ही प्रोसेस पूर्णपणे लो फ्लेमवर म्हणजे मंद आचेवर करायची आहे। गॅसची फ्लेम हाय करायची नाही, एकदम लो फ्लेमवर करायचं आहे। गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहे, बघू शकता आपला गूळ पूर्णपणे वितळला गेलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे कैरी व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे। साधारणतः 6 ते 7 मिनिट लागतात कैरी शिजण्यासाठी, आणि कैरी शिजण्यासाठी आपला जो गूळ वितळला गेलेला आहे त्या गुळाच्या पाण्यातच कैरी व्यवस्थित अशी आपल्याला शिजून घ्यायची आहे। एक्स्ट्रा पाणी आपल्याला ॲड करायचं नाही आहे, कारण की हा गुळांबा आपल्याला जवळजवळ वर्षभर टिकवायचा असतो। जर एक्स्ट्रा पाणी ॲड केलं तर गुळांबा पाहिजे तितके दिवस टिकत नाही आहे। आणि त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे गुळांबा तयार करताना पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात। सपोज तुम्ही जर हाय फ्लेम केली, ह्याची हाय फ्लेम केली, तर गुळंबा हा पाहिजे तेवढी त्याची कन्सिस्टन्सी स्मूथ येत नाही, आणि म्हणजेच गुळंबा असा कडक होतो आणि पाहिजे तितके दिवस हा गुळंबा टिकत नाही। त्यामुळे एकदम लो फ्लेमवर व्यवस्थित अशी कैरी शिजून घ्यायची आहे, आणि एक्स्ट्रा पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही आहे। मिश्रण दाटसर होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता 7 ते 8 मिनिटांनंतर आपलं मिश्रण व्यवस्थित असं दाटसर झालेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे, आणि ही वेलची पूड व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। वेलचीमुळे खूप सुंदर अशी आपली ह्या मुरांब्याला किंवा गुळांब्याला चव येते। तर इथे आपला परफेक्ट असा गुळांबा तयार झालेला आहे। कलरही खूप सुंदर आलेला आहे, कन्सिस्टन्सी परफेक्ट आलेली आहे। तर इथे मी 1/2 चमचा मीठ ॲड करत आहे। मिठाने काय होतं की आपल्या गुळांब्याची जी चव आहे ती अजून वाढते, इन्क्रीज होते। तर अशा प्रकारे आपला परफेक्ट असा गुळांबा तयार झालेला आहे। हा गुळांबा मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर एका काचेच्या बरणीमध्ये हा गुळांबा आपण स्टोअर करू शकतो, फ्रीजमध्ये वर्षभर राहू शकतो हा गुळांबा जर अशा पद्धतीने केला तर। पॅक बंद बरणीमध्ये ठेवायचा आहे तो। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीमच्या चॅनलला लाईक करा, तसेच शेअर करा। तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील येणारे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी असे नवीन रेसिपी तसेच आईसकेकचे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर, तोपर्यंत टेक केअर।